पितळी संघ जरा आपला 12वा खेळू पाठवून द्या. संदीप आहेत, नारायण पाटील आहेत. नारायण पाटील या इकडे. संदीप गरुंदाजी मार्कवर. संघामध्ये सोपान पाटील दिसत नाहीये. संदीप गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाजी आपण पाहू शकतो गणेश. पहिला चेंडू ऑफ साईडला. पुल चांगला झेल घेतला होता आणि चांगला फलंदाजी ते मात्र मॅचची गोल्डन विकेट मिळेल. गणेश बॅक टू पवेलियन. चेंडू पुल करायचा होता. फटका कुठेतरी मित्र म्हणेल ना बॅटचा स्टिकर तिथे लागला असा आणि गणेश जड पावलाने मध संजनी शॉट. आपण इथे शॉट लागला खूप चांगला झेल पकडलाय. पहिल्या चेंडूती विकेट मिळालाय. तर अमोल म्हात्रे आपण पाहू शकता. कधी नंदिवली संघाचे एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळू. अमोल या, स्वागत आहे आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. संदीप गोलंदाजी मार्कवर. यष्टीरक्षक पद्माकर भोईर. दोन बंधुराज आपण खेळताना पाहू शकता मैदानावर. पॉईंटला क्षेत्रक्षण आपण, थर्ड मॅनला क्षेत्रक्षण अनंत पाटीला. पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग जितेश. शॉर्ट लेगला आपण संजयला पाहू शकता. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण सुनीलला पाहू शकता. आणि एक क्षेत्रक्षण वडीश लॉंग ऑनला. हा चेंडू गुडल्यास पण टेक अप झाला. पंचांकडे पाहिलं तर यावेळेला पंच पायचं रमेश आम्हाला खून करतात की हा चेंडू वाईड वंत दवाने खातं उघडत आहे. देवेश देखील आम्हाला जॉईंट येतात गुणलेखकाच्या भूमिकेत. देवेश म्हात्रे स्वागत आहे आपलं देखील दुसरे आमचे गुणलेखक. चेंडू यावेळेला रिलीज करताना हातातून निसटतो. यावेळेला टेक चेंडू घोषित करतायत. पुणे संदीप गोलंदाजी मार्कवर. ओटी प्लसची स्पर्धा आपण पाहतो. चार दिवसीय स्पर्धा. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. रटम उर तिकडे मारकतोय. आ चेंडू आपण थोडासा संत गतीने ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न केला. यावेळेला चूक केली आहे पद्माकरने. काय केलं, दोन धावा इथे कंप्लीट होतं का पाहायचंय. कदाचित संदीपचं लक्ष नसावं की पद्माकरने आपण येतोय वेगाने चेंडू फेकला तर पाहायच्या. आपण मित्र एक 10 मिनिटं यावेळेला. दस संघ 10 फटके 2 साईड. आपण इथं स्ट्राईक चेंज झाली आता. यावेळेला विजयला स्ट्राईक मिळाले. डॉट चेंडू होता. संदीप चेंडू खूप जोरदार होता. यावेळेला स्क्वेअर कट करायचं होतं. बॅटची खालची काढा घेतली. चांगलं चित्र बघायला मिळते. यावेळेला आपण पहिले तर बॅकिंग देतो थर्ड मॅनला. आपण बघतो अनंत पाटील येतात. चांगली गोलंदाजी करतो. यावेळेला अप्रतिम गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून. या षटकात काय घडलंय मगाशी आपण एक्स्ट्रा धाव गेले. आता झेल देखील सुटलंय तेजस जोशी. आपण ऑपरेटिंगच्या भूमिकेत पाहू शकता. संदीप हा चेडो चौकार आलाय. पुढे गोलंदाजी मार्कवर. चेंडू डान्सिंग लावच्या माझ्या. चेंडू हवे ते आम्हाला कव्हर्सला. क्षेत्ररक्षक तिथे आहे. खूप चांगला झेल. गुरुनाथ पाटील देखील आले ते पण खूप चांगला झेल घेतला होता. यावेळेला महेंद्रच्या माध्यमातून फलंदाज बाद.
चेंडू आपण तो विकेट मिळाले होते आपल्या संदीपला. शशिकांत येतोय चौथ्या क्रमांकावरती. विजयला इथून चांगली आता बॅटिंग करावी लागणार आहे. विजयला देखील एक जीवदान मिळाले. चांगली गोलंदाजी करतोय संदीप भोईर. पॉवर प्लेमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. एक चौकार गेला पण त्यानंतर मात्र कमबॅक केलंय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. यावेळेला संदीप राईट आर्म ओवर द क्रीज मार्कतोय. हा चेंडू यावेळेला वेग प्रचंड होता. पंच मात्र वाईट चिखून करत आहेत. वनतर धावेने भर. धावसंख्या धाव फलक ते आपण पाहू शकता. प्रथम बॅटिंग करताना जय जलेश्वर वाडेकर संघ 8 धावा आपण पाहू शकता. 2 गड्यांच्या मोबदल्यात. शशिकांत आपण पाहू शकता 9 स्ट्राइक एंडलाय. पडदा गोलंदाजी मार्क संदीप राईट आर्म ओवर द क्रीज मार्कतोय. हा चेंडू बॅकपुट देऊन क्लासिकल स्क्वेअरचा अप्रतिम चेंडू. तर मित्र मंडळीला एक चांगली सुरुवात देखील झाली. 2 जरी गडी बाद झाले सर पण 12 धावा आलेत. 2 चौकार आल्यात. एक विजयच्या बॅटमधून आला, एक सुनीलच्या बॅटमधून. सुनील बाद झालाय. विजयला इथून चांगली बॅटिंग करायला लागली. गोलंदाजी मार्कवर येतोय सुनील भोईर येतोय. अतिशय चांगला गोलंदाज. सुनील भोईर पाहिजे आता P2 मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पूर्णपणे दारोमदार असणारे पद्माकर. संदीपवरती चांगली बॅटिंग करावी लागणे त्यांना. बॅटिंग करताना देखील गुरुनाथ पाटील खरं का सोपान पाटील सारखा खेळाडू नाहीये संघामध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता सुनील. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं टेकडून तो स्ट्राइक एंडला आपण पाहू शकता. या वेळेला शशिकांत पाटीलला आपण पाहू शकता. शशिकांत पाटील कशावर बॅटिंग करतोय. चेंडू खूप चांगला होता. परफेक्ट यॉर्कर चेंडू फेकला. सन्मान दिला यावेळेला. बॅट अँड पॅडमध्ये चेंडू आला होता. यावेळेला चांगली गोलंदाजी. चांगली सुरुवात बघायला मिळते सुनीलच्या माध्यमातून. पुढे तर सुनील गोलंदाजी मार्कवर. स्ट्राइक एंडला शशांक पाटील आपण पाहू शकता. राईट आर्म ओव्हर द खंड मारा करतोय स्ट्राइक एंडला शशिकांत पाटील. हा चेंडू षटकार. कधी 18 धावा. गोलंदाजी मार्क सुनील वापसी करतो का पाहिजे. शशिकांतने आपण तर षटकाराने आगाज केली, सुरुवात केली आहे. सुनील गोलंदाजी मार्कवर. आ चेंडू यावेळेला इनसाईडच्या माध्यमातून चेंडू बघितला तर मागे सरकतो. यावेळेला चांगलं क्षेत्र क्षेत्रय. संजय येतोय चेंडूला फीड करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकते आपण पाहू शकता. 2 गडी बाद 19 धावा. जय जलेश्वर वाडेकर संघ प्रथम बॅटिंग करतो. यावेळेला नाणेफेकी गमावल्यानंतर फेब्रुवारी आपण बघितलं तर फेब्रुवारी महिना सुरू झालाय जल कल्पेश. त्यामुळे थोडंसं ऊन देखील वाढताना पाहू शकतो आपण. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडूला चेंडू चालला. यावेळेला मिड विकेट सी मारशा बार षटकार. स्टँडच्या बरोबर समोर चेंडू जाऊन लँड होतोय. षटकर आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाती 25. 2 गडी जरी बाद झाले असताना विजयला मात्र जीवदान मिळालंय आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय. सुनील पुणेदा गोलंदाजी मार्कवर घारिवली गाव येणेकडून. क्षेत्रक्षण सदला आपण इथं वडीश लॉंगॉनला क्षेत्रक्षण तैनात केले. हा चेंडू खूप चांगला होता. यावेळेला खूप चांगला चेंडू फेकला होता. शप्पल ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला काढायचं होतं. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. यावेळेला 26 धावा आपण पाहू शकता.
सव्वीस धावा धाव फलकती लागल्या आहेत. सुनील पुणेचा गोलंदाजी मार्गवर स्ट्राईक केला शशिकांत पाटील. शशिकांतच्या बॅटमधून देखील एक आपण पाहू शकता षटकार आलाय. वैयक्तिक सात धावांनी खेळतो, तीन चेंडूचा सामना केलाय. क्षेत्रक्षमध्ये बदल केला जातो यावेळेला पद्माकर भोईरच्या माध्यमातून. साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेग लेग क्षेत्रक्षमपण पाहू शकता. स्क्वेअर लेग मिड विकेटला आपण पाहू शकता. एक मिडॉनला क्षेत्रक्षण तैनात आहे. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंट पॉईंट चेंडू पुण्याच्या डान्सिंग डाऊच्या माध्यमातून खेळायचं आहे. क्षेत्ररक्षक होता तिथे आपण इथं मिडॉनला, त्याच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातो. यावेळेला जेपर्यंत चेंडू फील्ड येईल दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहे. धावसंख्या दहा फलकते आपण पाहू शकता. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या दहा फलकते 28 धावा आपण पाहू शकता. 16 धावा आल्या त्या षटकामध्ये. चांगलं कमबॅक बघायला मिळालंय जय जलेश्वर वाडेकर संघाच्या माध्यमातून. जगावदेवी ग्रामस्थ मंडळ नांदिवली आयोजित आपण होतोय. श्रद्धांजली चषक पोटीप्लची स्पर्धा आपण पाहतोय. एक दमदार आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. ब्युटिफुल ट्रॉफीज आपण पाहू शकता. आणि मालिकावीरसाठी जी आपण बघते सायकल आहे ना, कल्पेश मार्केटिंग प्राईज जर बघितली तर 15 ते 16 हजार त्या सायकलची प्राईज आहे. गिअर देखील आपण तिला पाहू शकता. डिस्क ब्रेक देखील तिला आपण पाहू शकता. बाईक सारखीच तिला लुक दिले गेलेले. टायर देखील आपण पाहू शकता, मजबूत टायर आहेत. 21 घेर क्या बात आहे, हेवी सायकल. गोलंदाजी मार्कवर येतो पुण्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये संदीप होईल. रमेशला देखील आपण ग्लोव्हचा वापर करताना पाहतोय. त्याचं कारण असावं की कदाचित हाताला आपण ते ऊन लागून लागून हात देखील आपण थोडेसे काळे होताना दिसत आहेत, त्यामुळे त्याचा त्याच्यासाठी वापर केला जातो, संरक्षणासाठी वापर केला जातो. स्ट्राईकला विजय चांगली बॅटिंग करतोय. विजय पाटील आता पाहिजे P1 P2 संपला आहे, आता कशावर बॅटिंग करतो पाहिजे. क्षेत्रक्षण विखुरलेलं बघायला मिळतंय. संदीप चेंडू बॅकपुढे जाऊन क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवतोय. स्क्वेअर कटच्या माध्यमातून क्षेत्रक्षक आला डी, पण त्याला बीट करून चेंडू बॉल सीमारच्या पार, दणदणीत चौकार. थँक्यू डीजे. धाव संख्या धाव फलका ते आपण पाहू शकता, 32 धावा. धाव फलका ती लागल्यात. विजय पाटील बघा झेल सुटल्यानंतर किती चांगली बॅटिंग करतोय. झेल किती महागात पडू शकतो विपक्ष संघाला. संदीप पुणे गोलंदाजी मार्कवर कव्हरला क्षेत्रक्षण तैनात करतोय. आ चेंडू खूप चांगला बीट होतोय. चेंडू वेगळा फाईन लेग सी मारीचा पार, बायच्या स्वरूपात धावा मिळतात. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फरकते आपण पाहू शकता, 36 धावा. खार्डी संघ जर कोणी खेळाडू किंवा त्यांचं प्रेक्षक जर मॅच पाहत असेल तर त्यांनी 3 वाजता इथं रिपीटिंग करायची. हा चेंडू पल्लू शकतोला, चेंडू जातो यावेळेला थर्ड मॅन सी मारीच्या पार. काय बॅटिंग करतोय विजय पाटील, अप्रतिम बॅटिंग करतोय. जणू काय गोलंदाजा बरोबर ना खिलवाड करतोय. चांगली बॅटिंग करतोय. सलग 2 चेंडू 2 चौकार. धावसंख्या धावपळ करते 40 धावा. जीवताना किती क्रिकेटमध्ये महागात पडू शकतात. कुणापडे तर 3 चौकार देखील आलेत. हा चेंडू पुन्हा एकदा शफलून ऑन साईडला खेळण्याचा होता. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून विजय थोडासा नाराज होतोय स्वतःवरती. चांगली बॅटिंग करतोय. क्रिकेटमध्ये ना आपण तर कल्पेश नेहमी ना जीवदानं फार महागात पडतात, आणि तो जीवदान आता महागात पडत चाललाय. चांगली बॅटिंग करतोय इथून विजय. 40 धावा धावपळ कधी लागलाय. डान्सिंग धावच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा कसा वेग प्रचंड आहे. एसटी रक्षक मला वाटतं थोडासा दुखापतग्रस्त होतो. पद्माकर चांगली गोलंदाजी बघायला मिळतोय. एक बंधुराज एक्स्ट्रक्शन करतोय, दुसरा बंधुराज गोलंदाजी करतोय. तिसरं षटक प्रगती पथावर आहे.
फेऱ्या पूर्ण कर 33 सरासरी धावा कुठल्या गेल्यात आवडतं धाव फलकावरती पुढे गोलंदाजी मार्कवर संदीप हा चेंडू फक्त चेंडूला दिशा द्यायली आहे स्टेअर करायचं होतं चेंडूला पण एकच धाव मिळते चेंडू जातोय कवर रिजन मध्ये एक्स्ट्रा कवर रिजन मध्ये तोपर्यंत चेंडू फीड होईल एकने धावसंख्या वाढते धावसंख्या धावफळ 41 धावा 3 षटकाच्या समाप्ती तर या षटकात धावा आल्यात आपण पाहू शकता 13 धावा आल्यात पाणी केलं जातंय धसके दहा फलके आपण पाहू शकता 13 धावा आले त्या संधीच्या षटकामध्ये विजय चांगली बॅटिंग करतोय कल्पेश मला भाजी तब्बल विजयने धावा कुठल्यात आपल्या संघासाठी 3 चौकार देखील आले एक षटकार देखील त्याच्या बाहेरपासून आले सुनील मामा काहीतरी मेसेज देऊन येतात 10 चेंडू 21 धावांची खेळी करतोय फलंदाजी आवडली असेल तर विजयसाठी जरा टाय होऊन जाते खूप चांगली बॅटिंग करतोय गोलंदाजी मार्कवर पद्माकरला आपण पाहू शकता नेहमी आपण होतो पहिलं षटक फेकतो आज चौथं षटक फेकण्यासाठी आलं आहे मैदान आपण यावेळेला पाहिजे तर कशाप्रकारे गोलंदाजी करतोय वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक घेतोय सायकेंडला विजय पाटीलला आपण पाहू शकता भरपूर वर्षाचा अनुभव दोन अनुभवी खेळाडू आता मैदानात आपल्याला बघायला मिळतात खूप चांगलं कॉन्टेस्ट आता बघायला मिळतं का पाहिजे पद्माकर घारीलगाव एनकडून सायकेंडला विजय हा चेंडू खूप चांगला होता यावेळेला स्टेअर करायचा होता पुन्हा एकदा दिशा द्यायची होती पण चेंडू पडल्यानंतर वेगाने आला यावेळेला शरच्या दिशेने हा चेंडू आला तर धावसंख्या दहा फलके आपण पाहू शकता यावेळेला 42 देवेश म्हात्रे देखील आमच्यासोबत जॉईन झाले त्यांचं देखील आम्ही दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत शशिकांत पद्माकर राईट आर्म राऊंड तिकडे मार्ग तो स्ट्राईकला शशिकांत पाटील हा चेंडू चेंडू चाललाय वेगाने यावेळेला फाईन लेगला संजय प्रयत्न करतोय आणि चेंडू था अडवण्यात यश मिळवलाय 3 धावा इथून कंप्लीट केल्या त्या गोलंदाज करेल तर काय करेल अशा प्रकारचे तुम्ही जर झेल सोडले तर नक्कीच गोलंदाजा दबाव येतो धावसंख्या धाव फलका त्याकडे पाहू शकता यावेळेला 45 धावा कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ छोडो कॅच हरो मॅच अजूनपर्यंत आपण येतो इथे जीवदान आणि जीवदानं मिळली जात आहेत शशिकांतला देखील जीवदान मिळते विजयला जीवदान मिळेल पद्माकर गोलंदाजी मार्क राईट राऊंड तिकडे मार्क होतोय शपोलून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जबरदस्त गोलंदाजी परफेक्ट यॉर्कर चेंडू फेकला होता जिथे क्षेत्रक्षक येईल चेंडूला फील्ड करेल मिडी विकेटला तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केले जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट धावसंख्या धाव फलका ते आपण पाहू शकता यावेळेला 47 धावा चांगली गोलंदाजी करतोय पद्माकर जितेची हाईट जबरली 6 फुटापेक्षा जास्त हाईट आणि त्याच्याकडून झेल सुटला गीतेशकडून गीतेशने प्रयत्न देखील केले होते पण वेगवान फटका होता म्हणजे तुम्हाला कॅचेस तुम्हाला पकडावे लागणार आहेत क्षेत्ररक्षक आपण गलीमध्ये पाहू शकता आता गुरुनाथ पाटीलला आपण पाहू शकता पद्माकर गोलंदाजी मार्क पार रटम राऊंडकडे मार्क टाकला विजय चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर निघतोय पंच वाईडची खूण करत आहेत अवांतर धाव्याने भर धावसंख्या दहा फलकती आपण पाहू शकता यावेळेला 48 धावा आपण पाहू शकता
पहिल्या फेरीतली शेवटची मॅच आपण पाहतोय, काही ॲडजस्टमेंट होते त्यामुळे तिसरी मॅच आपण चौथी खेळतोय. पद्माकर गोलंदाजी मारकवर राईट आर्म राऊंड द गेंड मारकतोय. स्टकला विजय, हा चेंडू शपलून ऑन साईडला बॅटने खेळलाय, चेंडू झालाय बाकड स्कोअरला गेला. क्षेत्रक्षक आहे तिथे कमलाकर, जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. दोन धावा इथे कंप्लीट केले त्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दहा धाव फलकात आपण पाहू शकता ज्यावेळेला 50 धावा कंप्लीट झाल्यात. जय जलेश्वर वाडेकर संघ 62 धावा आत्तापर्यंत हायेस्ट धावा आहेत या स्पर्धेतील आत्तापर्यंत इथल्या आजच्या दिवसातील. पद्माकर पर्यंत गोलंदाजी मार्ग चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. स्टायकेनला विजय खूप चांगली बॅटिंग करतो आत्तापर्यंत. चेंडू यावेळेला उंच गेलाय, क्षेत्रक्षक आहे. संजयने चूक केली नाही, फलंदाज बाद. यावेळेला आपण शॉर्ट लेगला संजयने खूप चांगला झेल घेतला. संजयने आतापर्यंत दोन झेल अप्रतिम घेतल्यात. मग अशी देखील पहिला झेल देखील शॉर्ट लेग रिजनमध्ये घेतला, आत्ता देखील शॉर्ट लेग रिजनमध्ये झेल घेतलाय. बाद होतो विजयने जबरदस्त बॅटिंग केली, तब्बल धावा कुठल्या आपल्या संघासाठी. 26 धावांचा योगदान आहे, 14 चेंडू टाय होऊन जाईल विजयासाठी. थोडंसं थकान देखील महसूस केलं, कारण भरपूर धावा देखील ते सिंगल डबल देखील धावले मैदानावर. पद्माकर गोलंदाजी मार्क स्टॅकला, शशिकांतला आपण पाहू शकता. शशिकांत पाडेल पाहिजे कशा प्रकारचा फलंदाजी करतो. चेंडू खूप वेग होता, प्रचंड वेगाने इम्प्रेस करतोय. पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय, डॉट चेंडूची समाप्ती. चांगलं कमबॅक बघायला मिळेल पद्माकरच्या या षटकात. धावा आल्या फक्त आणि फक्त आमचे गुणलेखक मला कल्पेश पाडील माहिती देत आहे. तब्बल एक गडी देखील त्यांनी बाद केलाय. 9 धावा आलाय, खूप चांगलं कमबॅक बघायला मिळालंय. ह्या आधीच्या षटकामध्ये 13 धावा आणि आता 9 धावा. आता अंतिम षटक कोण घेऊन तो पाहिजे. दोन षटकं संदीपची संपल्यात, एक षटक आपण बघितलं तर सुनील टाकला, एक षटक पद्माकर टाकला. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहिजे. कॅप्टन यावेळेला विचार मी करतोय आणि चेंडू सुपूर्त करतोय. यावेळेला मला वाटतं गुरुनाथ पाटील येतात गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं संघाचं अंतिम षटक, शेवटचं षटक, स्लोगरचा षटक घेऊन येतोय. पण त्या स्लोगरच्या षटकामध्ये शरद आणि शशिकांत ही जोडी किती धावा इथून उभारते आणि किती धावांचं लक्ष राहतंय. बेदोडी संघाची देखील फलंदाजी खूप खोलवर आहे. जितेश आहे, संदीप आहे, पद्माकर आहे, जयेंद्र देखील आहे. गोलंदाजी मार्कवर गुरुनाथ पाटील येतोय. आमच्या समर्थ कक्षांकडून स्ट्रायकरला शरदला आपण पाहू शकता. पण शरद कशाप्रकारे बॅटिंग करतोय. फुल टॉस होता यावेळेला, फलंदाज बाद. सांघिक यश स्ट्राईकला आता मात्र शशिकांत येतोय. 5 छेडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नवीन फलंदाज कोण जातो पाहिजे आता. नवीन फलंदाज येतो यावेळेला, योगेश येतोय. गुरुनाथ गोलंदाजी मार्क स्टॅकला, शशिकांतला आपण पाहू शकतो. राईट आर्म राऊंड तिकडे मारकतोय. फुल टॉस होता यावेळेला, शप्पल जास्त झाली यावेळेला. पंच वाईडची खून करतायत. अवंत धावेने भर, धावसंख्या धाव फरक 51 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आता
आतापर्यंत चौथा वाईड चेंडू फेकलाय. नितीन कळन देखील आम्हाला जॉईन होत आहेत, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. कृणात पुन्हा एकदा लाईन पावी लागणार आहे. पंच वाईडीची खूण करत आहे. सलग दोन चेंडू वाईड फेकल्यात या वेळेला. थोडेसे दिशेवरती नियंत्रण प्राप्त होत नाहीये. गुरुनाथ पाटील आता एंड बदलतोय, ट्रॅक बदलतोय. स्ट्राईक एनला शशिकांत लापड पाहू शकता. हा चेंडू बॅटरपर्यंत खोदून काढला. चेंडूला लॉंगला जातो चेंडू. एकदा कंप्लीट केली आहे. फलंदाज बाद थोडेसे स्किड झाले ते. आपण आता नो स्ट्राईक करेन. धाव संख्या धाव फलक आपण पाहू शकता. 53 धावा. अजून एक सांघिक यश मिळत आहे. चार चेंडूचा खेळ बाकी अजूनही. तर गुरुनाथने आपण एंड बदललं. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्यासाठी आला आणि चांगला चेंडू फेकला होता. चार चेंडूचा खेळ बाकी. दिलीप येतोय नवीन फलंदाज. पद्माकर आपण पाहू शकता इष्टरक्षेच्या पाठीमागे आहेत. गुरुनाथ चेंडू लॉफ केला या वेळेला. क्षेत्ररक्षक आहे दूर. इशारा काय तो पाहायचा या वेळेला. षटकार जयेंद्रने प्रामाणिकपण आहे. ई स्पोर्ट्समॅनशिप आहे. नक्कीच समजलं नव्हतं आपल्याला देखील, पण खेळाडूंनीच सांगितलं की षटकार आहे. असे प्रामाणिक खेळाडूंना विनोद पाटील कमी बघायला मिळतात. चेंडू विनोद पाटील, आम्ही एक किस्सा सांगतो आता आठवलं तर. आम्ही समालोचन करतो मी आणि नितीन काळे. एकाची एज लागली आणि नंतर सांगितलं नाही समालोचकांनी बोलले म्हणून माझी एज ऐकायला आली नाही. पण प्रामाणिकपणा दाखवा, तुम्ही बाहेर निघा मी तर म्हणेल, तरच तुम्ही क्रिकेट. नंतर तुम्ही किती धावा केल्या ते महत्त्वाचे नाही आहेत. तुम्ही बाद झाले होते पण तुम्ही मात्र स्वतः सांगितलं की मी आऊट नाही आहे आणि मग नंतर तुम्ही मॅच जिंकून जरी दिली ती महत्त्वाची नाही आहे मॅच. सुभाष पाटील चुक्या या पंचांकडं आपण ते माणसाकडूनच होत असतात, पण त्या खेळाडूने देखील गृहित धरायला पाहिजे. नवीन फलंदाज येतो या वेळेला. आपण पाहू शकता सर्वात अनुभवी खेळाडू सुधा मामा येत आहेत. गुरुनाथ चांगली गोलंदाजी करतो. विकेट मिळाला आता. शशिकांतने षटकार मारल्यानंतर त्या शशिकांतला बाद करतो. धावसंख्या धावपळ करते आपण पाहू शकता. 59 धावा आपण पाहू शकता. अजून एक काही चेंडूचा खेळ बाकी. सुदाम मामा या संघाचा सर्वात सिनियर खेळाडू. दोन चेंडू अजूनही बाकी आहे. गुरुनाथ गोलंदाजी मार्कवर. पाचा किती धावांचं लक्ष राहतोय. चेंडू यावेळेला पायचीच चापील. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी बघायला मिळते गुरुनाथच्या माध्यमातून. प्लम LBW बघायला मिळते. या स्पर्धेतील पहिली सागर पाटील यांचं देखील आगमन होतं. एक चांगले खेळाडू आपण होतोय बडोली संघाचे. चला पीसीबी संघाचे संघनायक आणि भाल संघाचे संघनायक टॉससाठी यायचंय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असणारी पचास स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवतो का गुरुनाथ पाटील. स्ट्रायकरला नवीन फलंदाज होतो या वेळेला. अनिल येतोय. पचास आता अनिल कशाप्रकारे तुम्ही बॅटिंग करतोय. गुरुनाथ या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवतो. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. अंतिम चेंडू फुलटॉस आहे व्यवस्थित. यावर बघितलं तर चेंडू जातो या वेळेला कार्पेटच्या मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे जयेंद्र जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. दोन धावा इथून कंप्लीट केल्या जात आहे. धाव संख्या धाव फल करते आपण पाहू शकता या वेळेला. एक वन शॉट आहे, एक शॉट आहे. रमेश धाव आहे का? धोनीनी शॉर्ट धावांचा आपण इशारा आला होता. एकच धावे. दस सगळे धावपल कधी आपण पाहू शकता या वेळेला. 60 आणि 61 धावांचं लक्ष. काही सन्मान येते आम्ही घेणार आहोत. तर व्यासपीठावर आपण तर परशुराम पाटील बेतोडे 40+ संघटनेचे आपण तर कोच आहेत, त्यांचा देखील व्यासपीठावर सन्मान करायचा आहे. मी अनिल म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते त्यांचा सन्मान करायचा आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच
बाल विपक्ष पिसवली 40+, बाल 40+, विपक्ष पिसवली 40+, टॉस साठी यायचंय. चला काका, दोन्ही कॅप्टन आलेले आहेत, एका बाजूला भाल 40+, दुसऱ्या बाजूला पिसिली 40+. 4 ओव्हरची मॅच असेल कोमल, आणि टॉस करूया आपण. काका मला माहिती देतील, गणेश म्हात्रे यांच्या शुभ असे. तर या गणेश म्हात्रे साहेब आपल्या शुभ असे टॉस करायचे. 4 ओव्हरची मॅच आहे, लक्षात घ्या. भाल 40+ आणि पिसिवली 40+. तर पिसिवली 40+ संघ टॉस विन आहे. सुनील भोईर पिसिलवीचे खेळाडू, लक्षात घ्या, टॉस जिंकलाय तुम्ही. 4 ओव्हरची मॅच असेल. तर नानांनी बघा लगेच विचार केलाय सुनील भोईर यांनी की गोलंदाजी आणि भाल संघाला फलंदाजी करायची. लक्षात घ्या, गणेश म्हात्रे बॅटिंग करायची 4 ओव्हरची मॅच. यातून विजेता संघ हेडुटने संघाबरोबर मॅच खेळ. दुसऱ्या फेरीतली ती दुसरी मॅच. तुलसी मामा यायचे आपण. तुलसी आपको आना है खाना खाने के लिए. तुलसी तर सलामी जोडी मैदानात दाखल झाली. टार्गेट 61 धावांचं आहे. जय जलेश्वर वाडेकर संघाने 60 धावा कुठल्या पहिल्या सत्रामध्ये आणि 61 करायचे त्या बेतवडे 40+ या संघाला. सलामी जोडी संदीप भोईर आणि गुरुनाथ पाटील दोन चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्राइकला आता संदीप भोईर आहेत. चला स्पीड अप करा, कारण या सेमीफायनलची मॅच सुद्धा आपल्याला कव्हर करायची. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. पिसिवली 40+ संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजी आमंत्रित केले ते भाल 40+ संघाला. आणि यातून विजेता संघ हिडुटने 40+ संघावर खेळ. शनिदास काळने खूप चांगली कामगिरी केली मागच्या मॅचमध्ये. विजय पाटीलचा पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा पार. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात. चौकार. Thank you.
चौकारने आगाज केले संदीपने, इथे मात्र चेंडूची गती कमी केली। भगवा चषक मध्ये सुद्धा दोन सामने जिंकले होते जय जलेश्वर वाडेकर संघाने, तो संघ तुम्हाला पाहायला मिळतोय सुनील मामा चौधरी आणि त्यांचा संपूर्ण संघ तुम्हाला पाहायला मिळतोय विजय। बघा कॉट बेंच अपील तुम्ही मेन पंचाकडे करू शकता, शशांक पाटील सर तुम्हाला याचा निर्णय देऊ शकत नाही, ते स्क्वेअर लेगचे पंच आहेत। आणि जर रमेश मात्र यांना जर डाऊट वाटलं तर ते शशांक पाटील यांना विचारू शकतात, शशांक सरांना विचारू शकतात, मग कॉट बेंच अपील तुम्ही मेन पंचांकडेच करू शकता, कारण मेन पंच याचा निर्णय तुम्हाला लगेच देऊ शकतात। डॉट बॉल चौकारानंतर दोन चेंडू डॉट टाकलेत, हे अनुभव आहे विजय पाटील यांचा, भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे। जय जलेश्वर वाडेकर मिडॉटला एक क्षेत्ररक्षक आहे, एखादीच कॅप्टन बना असं सांगतात मामा, की बऱ्याच वेळा आपण पाहिलं 11 खेळाडू सातत्याने सांगत असतात, मिडॉनला शरद आहेत, एक धाव मिळते, चांगली गोलंदाजी करतात विजय। लॉग आपला गणेश पाटील आहेत, पाच धावा झालेल्या आहेत, पहिल्या चेंडूची चौकार, त्यानंतर दोन चेंडू डॉट आणि त्यानंतर सिंगल, म्हणजे चार चेंडूमध्ये पाच धावा आल्या आहेत। 61 चेस करायचे आहेत बेतवडे 40+ संघाला। फुल टॉस चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, मात्र अंगाने चेंडू अडवलाय, दोन धावा। डॉट बॉल चेस करायचे होते पहिल्या षटकात, आपण पाहिलं तर सात धावा आल्यात, चांगली गोलंदाजी केली विजय पाटीलने। श्रद्धांजली चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय 2022 स्पर्धेचा दुसरा दिवस, पहिल्या दिवसात कालचा दिवस तुम्ही जर पाहिला तर गावदेवी विखारडी संघ 40+ संघ पुढे सरकलाय, सेमीफायनल साठी क्वालिफाय झालेला आहे, आज एक संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय होईल। फिसोली संघाने पहिली मॅच जिंकली होती, उंबार्ली संघाने त्याने पराभूत केलं, दुसरी मॅच झाली चिकनगर विरुद्ध भाल, ती मॅच भाल संघाने जिंकली, तिसरी मॅच झाली एडुटने विरुद्ध कंबलपाडा, रंगतदार मॅच झाली, मात्र एडुटने 40+ ती मॅच जिंकली आणि चौथी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। सुनील मामा चौधरी येत आहेत दुसरं षटक घेऊन, सात झालेले आहेत, 61 टार्गेट होतं, म्हणजे अजूनही 54 करायचे आहेत कल्पेश, 24 बॉलमध्ये 54। खरं पॉवर प्लेची दोन षटकं खूप महत्वाची आहेत या मैदानात ज्यावेळी तुम्ही खेळता। अकुल टप्प्याचा चेंडू सीमा पलीकडे षटकार। संदीप भोईरच्या बॅटमधनं आणि याच खेळासाठी ते जाणले जातात, रेग्युलर क्रिकेट अक्षरशः काजोल होते या खेळाडूने। डीएनसीचं मैदान आम्हाला अजय आठवतं, रिव्हर्सच्या माध्यमातून तीन चेंडूमध्ये तीन षटकार आम्ही पाहिले होते, तो संदीप भोईर तुम्हाला पाहायला मिळतोय, त्याच्या बॅटमधनं षटकार आलाय। लेजंड वर्सेस लेजंड, एका बाजूला सुनील मामा चौधरी लेजंड क्रिकेटर, एका बाजूला संदीप भोईर, भरपूर चांगले क्रिकेट खेळलेले आहेत। इथे मात्र चेंडूला टॅप केलाय एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे आता, आणि बघायचं चेंडू सीमा पार जातोय का, चेंडू सीमा पार जाईल, चार धावांसाठी गुड शॉट।
आपल्या षटकात 7 होते, या 2 मध्ये 10 आल्यात, त्यामुळे 17 झालेत. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस करतायत. वडेकर संघाचे खेळाडू सुद्धा कमी आहेत, त्यामुळे मला वाटतं भाल संघाचे 2 खेळाडू घेतलेत. हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्रक्षे डीप मध्ये. अरे 2 धावा धावून घेतल्या दादा भद्र, विकेट धोक्यात होती. आता संदीप भोईरने कॉल दिला, बघायचं थोडीशे दुखापत होती संदीप भोईरेना. संख्या 19. इथे फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालेलं आहे. 2 धावा इथे पूर्ण झाल्या, चांगली फटकेबाजी करते संदीप. 21 धावा झालेत, 40 अजूनही करायचे आहेत. दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज सुनील चौधरी आहेत. पहिल्या षटकात फक्त 7 आणि 21 मधले 19 धावा या संदीप भोईरचे आहेत. चांगली फटकेबाजी, चांगला चेंडू होता, फटल्यानंतर थोडस खाली राहिला, डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. इथे खोटप्पाचा चेंडू होता, ताकद थोडीशी कमी आहे मिड विकेटला. विजय पाटील खूप वेगाने आलेत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. धावसंख्या 22. 2 षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या आली ती 22. 18 चेंडू मध्ये 39 अजूनही करायचे, पाण्याची मागणी केली आहे, पाणी घेऊन जायचे. 2 षटकात 22 झालेत, बेतेवडे 40+ संघाच्या 18 मध्ये 39 करायचे. ऐकूया आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. दोन षटकात 22 झालेत, 18 मध्ये 39 करायचे आहेत. तर 18 चेंडू 39 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 18 चेंडू 39. तर 18 चेंडू मध्ये 39 करायचे आहेत, थोडस स्पीड अप करा. विजय पाटील येत आहेत दुसऱ्या स्पीड मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. अजून ही मॅच क्लोज आहे, 18 मध्ये 39 करायचे आहेत, काय घडू शकतं या मॅच मध्ये. दोन धावा मिळत आहेत, संख्या 24. 17 चेंडू 37 अजूनही करायचे आहेत.
17 चेंडू 37 या मॅच मध्ये करायचे आहेत बेतोडे 40+ संघाला. इथे मात्र रिवर्स षटकार येतोय. नागिन डान्स तुम्हाला पाहायला मिळतो रमेश मात्रे यांचा, आणि डान्स व्हायला हवं रमेश मात्रे यांच्या माध्यमातून. कदाचित व्हिडिओ तुमचे व्हायरल होऊ शकते आणि आयोजकांची सुद्धा इच्छा आहे. काय षटकार आलाय आणि याच खेळासाठी संदीप भोईर झाले जातात. मात्र डीजे मास्टर आपण रेडी राहा. सोळा चेंडू मध्ये तर 31 करायचे आहेत. संदीप भोईरच्या बॅट बंद काय फटका होता, काय नजाकत होती, काय ताकद होती, टायमिंग किती अप्रतिम होता. हेच फटके आम्ही पाहिले होते डीएनसीच्या मैदानामध्ये असे इथे आम्हाला आठवत आहेत. तोच हा संदीप भोईर फलंदाज. ऑन साइडला खेळायचं होतं चेंडूने बॅटच्या मध्ये बघा संपर्क झाला आणि डॉट चेंडू जिथे समाप्त होईल. हलकस अपील केलं होतं मात्र अजूनही 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 चेंडू मध्ये 31 करायचे आहेत. विजय गोलंदाजी मार्कवर. इथे पंचांना चेंडू पाहावं लागेल. वाईटचा इशारा येतोय. 31 15 चेंडू मध्ये आता 30 करायचे आहेत. हा चेंडू ऑन साइडला खेळत आहेत. गणेश पाटील थोडीशी मिसफिल्डिंग करतायत. दोन धावा मिळाल्यात. 14 चेंडू आणि 28 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना संदीप भोईर त्याला माहिती आहे. विजय पाटीलचा 2 षटकांचा स्पेल इथे समाप्त होईल, त्यानंतर 2 फ्रेश गोलंदाज आपल्याला मिळू शकतात. हे कॅल्क्युलेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. राईट अराउंड द विकेट फुल टॉस चेंडू होता. मी स्लॅमिंग स्ट्रोक तिसऱ्या पंचांकडे आता निर्णय सोपवलाय. बघायचंय झेल ड्रॉप झालाय. मात्र फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलेत का संदीप भोईर आता हे पाहावं लागणार आहे आपल्याला. जीटीसी लाईव्हचा आपण वापर करूया. क्लोज डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतोय. फेकी चांगली झाली आहे. मग सुनील मामाने चेंडू पकडलाय. त्यावेळी बॅट त्यांची कुठे होती यासाठी जीटीसी जाणली जाते. चौदा चेंडू मध्ये 28 करायचे होते. डिसिजन काय येतोय यावर लक्ष आता वाडेकरचे लागले. त्यांना माहिती आहे विकेट कोणाचे, तर संदीप भोईरचे. जेल ड्रॉप झाला होता. जीटीसीच कौतुक करावं लागेल. खूप चांगली क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळते. क्लोज डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतोय. नोट आउट आहे. तर संदीप भोईर सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतायत. क्लोज डिसिजन होत, त्यामुळे थोडस वेळ घेतला आम्ही. 13 चेंडू मध्ये आता 26 करायचे आहेत. योग्य डिसिजन अर्थात घेतलं होतं. खूप चांगला रिव्ह्यू घेतला इथे शशांक पाटील सरांचे कौतुक करेल. तर सिद्धू पाटील यांचं आगमन झालं या व्यासपीठावर. सिद्धू पाटील वाडेकरचे आपलं हार्दिक स्वागत. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे सहज पूर्ण होईल. आता
संदीपला माहिती आहे विजेचा हा शेवटचा चेंडू असेल कदाचित आपण पाहिला त्यामुळे दोन धाव घेतल्या संदीप भोईर पुन्हा पाण्याची मागणी करते आता बारा मध्ये चोवीस करायचे आहेत डीजे बारा चेंडू चोवीस धावा चेंडू मध्ये चोवीस करायचे आहेत बेतोडे फोर्टी प्लस या संघाला सदतीस धावा झाल्यात सदतीस मधल्या चौतीस धावा या संदीप भोईरच्या आहेत तीन दोन धावांवरती आपण पाहिलं तर गुरुनाथ पाटील खेळत आहेत दिलीप येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी चौथं षटक घेऊन बारा चेंडू मध्ये चोवीस करायचे आहेत कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना संदीप भोईर त्याला माहिती आहे बारा चेंडू मध्ये आपल्याला चोवीस करायचे सिंगल डबल प्रत्येक चेंडूवरती डबल धावाली तरी धावा या होऊ शकतात कोणत्या खेळाडूला पाण्याची आवश्यकता असेल तर आपण लगेच मागणी करत जा फुल टॉस चेंडू होता स्क्रीनच्या समोर खेळत आहेत क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मात्र पंचांचा इशारा येतोय चेंडू सीमा पार जाईल चार धावांसाठी गुड शॉट चेंडूवरती चौफकार आलाय गुरुनाथ पाटीलच्या बॅट मधून अकरा चेंडू म्हणजे आता वीस करायचे आहेत बेतवडे संघाला अकरा चेंडू वीस ते मात्र ऑफसाईडच्या कट करायचं होतं ऑफसाईडला पॉइंट आणि कव्हरला खेळायचं होतं मात्र डॉट चेंडूची ते समाप्ती होईल दहा चेंडू वीस क्लोज मॅच मागची मॅच खूप रंगतदार झाली होती खंबालपाडा फोर्टी प्लस विरुद्ध हेडवर्डने फोर्टी प्लस ही मॅच रंगतदार दिशेने वाटचाल करत असताना श्रद्धांजली चषक इथे फटका फसलाय आपण पाहतोय मात्र लॉंग ऑफला क्षेत्र भरपूर दूरवर आहेत एकच धावी ते मिळाली नऊ चेंडू आणि आता एकोणीस धावा करायचे आहेत बेतवडे फोडील बसला या संघाला क्लोज इक्वेशन आहे मात्र संदीप भोईर एक सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नऊ चेंडू एकोणीस इथे आठ चेंडू आणि एकोणीस धावा करायचे त्या मॅच मध्ये संदीप भोईरची विकेट मिळाली जय जयलेश्वर वाडेकर टीमला दिलीप चांगली गोलंदाजी करतायत एक चौकार त्यांना जरूर लागला पहिल्या चेंडूवरती मात्र त्यानंतर चांगली गोलंदाजी केली पद्माकर भोईर आले तिसऱ्या क्रमांकावरती फुल टॉस चेंडू होता वाईडिश लॉंगांच्या दिशेने खेळत आहेत तिथे थोडीशी मिसफिल्डिंग झाली आणि आता
पद्माकर ची विकेट मिळाली असती रनआउट च्या स्वरूपात, मात्र एकच धाव मिळेल. सात चेंडू 18 धावांची गरज आहे. सात चेंडू 18. वाडेकर विरुद्ध बेतवडे 40+. जय जलेश्वर वाडेकर. सात चेंडू 18 धावांची गरज आहे. सुनील मामा बघा मास्टर माइंड चं काम करत आहे. दिलीपला सातत्याने ते प्रोत्साहन देत आहेत आणि दिलीपने चांगली गोलंदाजी केली आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. एकच धाव इथे मिळाली आहे आणि आता 6 मध्ये 17 करायचे आहेत बेतवडे 40+ संघाला. आणि बघायचं शेवटचं षटक कोण घेऊन येईल. पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचं, आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर येऊन थांबायचंय. पिसिवली जो फिल्डिंग करणार आहे आणि भाल आपण चेंडू चेक करून ठेवायचंय. आपली बॅटिंग असणार आहे. 7 धावा बाळू या षटकामध्ये आल्या. दिलीपने चांगली गोलंदाजी केली. संदीप भोईरची एक महत्वाची विकेट मिळाली. महेंद्र म्हात्रे यांचं पुन्हा आगमन होतोय दुपारच्या 17 मध्ये. त्यांचं आम्ही सर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेचे आयोजक सुद्धा आहेत. अनिल म्हात्रे साहेब विभाग प्रमुख नांदिवली, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अरविंद भत्रेकाका, महेंद्र म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, सुनील म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, सुभाष पाटील आणि जय गावदेवी ग्रामस्थ मंडळ नांदिवली. त्यानंतर ग्रामस्थ मंडळ संदप, त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. आमची स्पर्णिका पाटील 11 संदर्भ संघाचे सर्व खेळाडू, चला स्पीडअप करा प्लीज, थोडीशी घाई करा. मैदान ज्यावेळी 40+ प्रीमियर लीग झाली होती ना SP, त्यावेळी मैदानाचं रूप थोडंसं वेगळं होतं आणि आता खूप चांगलं सुसज्ज मैदान झालंय संदर्भ टीमसाठी सुद्धा आपण पाहिलं तर. आणि मेहनत त्याच्यासाठी भरपूर असते, मैदान असंच बनत नाही. गोलंदाज योगेश आहेत विथ कॅप, ते गोलंदाजी करतायत. सहा चेंडू मध्ये 17 करायचे आहेत कंपल्सरी चेसिंग. बघायचं दिलीपचं षटक या मॅचला कलाटणी देईल का. त्याने फक्त 7 धावा दिल्या आणि आता योगेश पाच चेंडू आता 16 धावांची गरज आहे. 12 मध्ये 24 हव्या होत्या, सर्व काही सुरळीत सुरू होतो. मात्र दिलीप नावाचा गोलंदाज आला आणि त्याने फक्त 7 धावा दिल्या आणि एक विकेट त्याने महत्वाची घेतली संदीप भोईरची. आता 5 मध्ये 16 करायचे आहेत खाडी संघ या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये. पिसिवली वर्सेस भाल दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. इथे फटका चांगला आणि आता 12 धावांची गरज आहे. काही घडू शकतं बळूकर की पद्माकर भोईर स्ट्राइक एंडला आहेत. ही जमेची बाजू आहे बेतवडे 40+ संघाटी. असा खेळाडू आहे जो कधी या मॅचला कलाटणी देईल. भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. ज्यावेळी महेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून ग्रामीणचा एक संघ ओपन मध्ये उतरला होता त्यावेळी पद्माकर भोईर यांनी लांब लचक षटकार मारले होते पेंढारकरच्या मैदानात. शहरी क्रिकेट ते भरपूर खेळलेत. इथे मात्र चांगला चेंडू होता पद्माकरला बीट केले. आता 3 मध्ये 12 करायचे आहेत. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 61 धावा चेस झाल्या, 63 धावा चेस झाल्या नव्हत्या खंबालपाडाला. इथे 61 चेस करायचे होते, आता 3 मध्ये 12 करायचे आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. पिसिवली 40+ संघ टॉस विन आहे. गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय सुनील भोईर अँड कंपनी. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. आणि इथे कदाचित आणि पाच धावा भेदील. पाच धावा मिळतील.
तर बघा पद्माकर आपण पाहिलं तर गुरुनाथ जागेवरतीच आहेत असं पंच सांगतात. पाच धावा मिळतील मग. शशांक सर पाच धावा असतील. लाईव्ह वर सुद्धा तुम्ही बघू शकता, चेक करू शकता की गुरुनाथ पाडीला जागेवर होते क्रीज मध्ये. बॉल रिलीज झाला त्यावेळी गुरुनाथ पाडीला जागेवरती आहेत. मामाकडनं चूक झाली आहे बघायची आता. पाच धावा आहेत त्यामुळे आता दोन चेंडू मध्ये सात कंपल्सरी करायचे आहेत. गुरुनाथ पाटीलकडे स्ट्राईक असेल. दोन चेंडू सात धावा. एकच धाव मिळालेली आता शेवटच्या चेंडूवरती. सहा धावांची गरज आहे आणि बघायचं आहे पद्माकर भोईर षटकार मारतील का नाही. बेतवडे 40+ संघाला सामना जिंकून देतील. गोलंदाज योगेश आहेत. एक चेंडू आणि सहा धावांची गरज आहे. मॅच आवडली असेल तर एक रंगत एक चेंडू सात योगेश आणि इथे मात्र पुढे आले डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. योगेशने संरक्षण केलं शेवटच्या चेंडूवर. त्यांनी सामना इथे गमावा लागलाय तो बेतवडे 40+ संघाला. आणि वाडेकर संघ पोहोचला या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये. त्यांची फाईट असेल ती हेरूटने 40+ या संघासमोर. तर